प्रेक्षको, महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक नेते विवेकभाऊ पंडित यांनी वेठबुर्गार मुक्तीचा जो संघर्ष सुरू केला होता तो संघर्ष अजूनही संपलेला नाही. मुंबईपासून हकेच्या अंतरावर आजही वेठबिगार मरण यातना भोगतायत. त्या कशा प्रकारे मरण यातना भोगतायत, त्यांच्या नशिबामध्ये कोणते भोग आलेले आहेत हे आपण जाणून घेऊया विवेक भाऊ पंडित यांच्याकडून. भाऊ, मशाल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक खूप मोठी घटना उघडकीस आणलेली आहे. साधारणतः 1982 पासून आपण वेठबिगारी या विषयावर सातत्याने संघर्ष करतात. ज्यावेळेस वेठबिगार होते खऱ्या अर्थाने त्यावेळेस आम्ही ते मान्य करत होतो, मात्र आत्ता 2023 मध्ये वेठबिगार असतील किंवा आहेत यावर आमचा कोणाचाही विश्वास नव्हता. तुम्ही मात्र प्रत्यक्ष दाखवून दिलेला की वेठबिगार आजही आहे. नेमकं काय घडलं आणि ह्या गोष्टी का घडत आहे? मी आपले आभार मानतो की आपण या प्रश्नाच्या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे माहिती घेणारं वार्तापत्र प्रसिद्ध करत आहात. 1982 साली वेठबिगारांच्या प्रश्नाला आम्ही सुरुवात केली. त्यावेळेला माझ्या नातेवाईकांकडेच वेठबिगार होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 1982 साली पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे आजचा ठाणे आणि पालघर, गावागावामध्ये लगीन गड्याची प्रथा अस्तित्वामध्ये होती की लग्नाकरता, म्हणजे आधी तो मुलगा लहान असताना बकऱ्यावर जाणार, मग डोबरावर म्हणजे म्हशीवर जाणार, त्यानंतर नांगऱ्या होणार, नांगर जमणार, त्यानंतर पाटील त्याचं लग्न करून देणार, मग तो आणि त्याची बायको शेठकडे कामाला लागणार, मग त्याची मुलं त्याच्याकडे कामाला लागणार. हे पिढ्यानपिढ्याचं चक्र लगीन गडी, लग्नासाठीचा गडी, म्हणजे लग्नाच्या आधी त्यांनी पत निर्माण करायला काम करायचं आणि लग्नानंतर कर्ज फेडायला काम करायचं, अशी पद्धत, म्हणजे सामाजिक रूढी पद्धत आपल्याकडे होती, जी सुरुवातीला कोणाला काही वाटत नव्हतं. कोणी कोणीही कोणाकडे गेलं तर काय काय आहे तुमच्याकडे, तर 10 म्हशी आहेत, 15 गाई आहेत, 4 गडी आहेत, असं आपल्याकडे सर्रास चालायचं. गडी गडी हा शब्द आपल्याकडे होता. खूप संघर्ष करावा लागला, तुरुंगात जावं लागलं, सुप्रीम कोर्टात जावं लागलं, हायकोर्टात जावं लागलं, पण अखेरीला श्रमजीवी संघटनेला आणि आम्हाला त्यात यश आलं. आणि मी असं म्हणेन की 1988 ते 1990 ही लग्न गड्याची प्रथा समूळ नष्ट झाली. म्हणजे आज कोणत्याही गावामध्ये कुठेही गेलं, कितीही मोठा शेतकरी असेल तरी त्याच्याकडे गडी हा शब्द तुम्हाला ऐकायला येणार नाही. कुठेही वेठबिगारीची पद्धत नाही, म्हणजे ती पद्धत आपल्याकडे 90 पासून नष्टच झाली. आणि त्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या अँटी स्लेव्हरी सोसायटीने आपला अँटी स्लेव्हरी इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन सन्मान केला. ही पद्धत नष्ट झाली. गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे मधल्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये जाती व्यवस्थेवर आधारलेली जी वेठबिगारी आहे, म्हणजे विशेषतः मांग जातीमध्ये जन्माला आलेला असेल तर त्यांनी हलगी वाजवली पाहिजे. म्हणजे ती जी डफासारखी हलगी असते ती वाजवली पाहिजे, बाकर तुकडा मागितला पाहिजे. या पद्धतीची त्यांची ती वेठबिगारी जाती व्यवस्थेवर आधारलेली वेठबिगारी, किंवा आताचा बौद्ध, परंतु पूर्वीचे महार जातीमध्ये जन्माला आलेले जे त्यांनी गावची कोतवाली केली पाहिजे, ढोरं ओढली पाहिजे, मरणाचा सांगावा देऊन द्यायला गेला पाहिजे वगैरे, ही पद्धत होती. ती नष्ट करण्याकरता मला 90 ते 94-95 पर्यंत लढा करावा लागला आणि त्या ठिकाणची ती पद्धतसुद्धा नष्ट करण्यात आली, याचा मला आनंद आहे. गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः कातकरी समाजामध्ये जो प्रचंड मागासलेला आहे, म्हणजे भीषण दारिद्र्य झाला आपण म्हणून, दारिद्र्याची परिसीमा, अशा परिस्थितीमध्ये जो आदिम जमात आहे ती जगते, त्यांची वेठबिगारी, स्थलांतरित कामगारांची वेठबिगारी आता आपल्यासमोर आलेली आहे. 3 लाख लोकसंख्या ही पालघर आणि रायगड नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, थोडी पुण्यामध्ये आहे, थोडी सातारामध्ये आहे, 10-20 कुटुंब रत्नागिरीमध्ये आहे, 10-20 कुटुंब सिंधुदुर्गात आहे, पण 3 लाख लोकसंख्या ही आपल्याकडे, त्यातही जास्त हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये.
जर पाहिलं आपण तर यातल्या 99% लोकांना कष्टाची जमीन नाही, 91% लोकांना घराखालची जमीन नाही, जवळपास 90% लोकांना आधार कार्ड नाही. आता इथे जे आपण लोक पाहतो यांच्यामध्ये कुणाचंही आधार कार्ड नाही, कुणाचंही रेशन कार्ड नाही, कुणाचं इलेक्शन कार्ड नाही, म्हणजे ते नागरिक आहेत ते देशाचे याचा काहीही पुरावा नाही. वेगळ्या अर्थाने ते दुय्यम नागरिक या देशाच्या आम्ही 77 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर ते आजही राहिलेले यांच्या भीषण दारिद्र्यामुळे मी येतोयला थोडेफार पैसे कबूल करतो, कामाला जायचं कबूल करतो आणि हे कामाला येतात. आता तिथे आल्यानंतर मग ते जनावरासारखं जगणं जगायला लागतो, पर्याय नसल्यामुळे तेच मार खातात. हे जे प्रकरण उघडकीस आलं हे भिवंडी तालुक्यातल्या चिमणीपाड्याला त्याच्याजवळ, आणि चिमणीपाडा हा पारोळ भिवंडी रस्त्यावरती रस्त्यावर आहे, त्या रस्त्यावरती रस्त्याला लागून यांची भिवंडी. ही मनीषा नावाची जी बाई आहे की त्या शेतकडे म्हणजे सिद्दीकी शेख, मला पूर्ण नाव माहिती नाही, सिद्दीकी शेख त्याच्याकडे ती कामाला होती विटभट्टीवर. त्याच्या आधी 3-4 वर्षापासून ती होती तिथे कामाला, आणि ती होती तिचा नवरा होता. तिच्या जावयाला त्या विटभट्टीवर कामाला येण्याकरता शेठनी 8,000 रुपये दिले. तिचा जावई संजू भोये हा जवळ प्रॉपर जवळ 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 ही मूळची शिलोत्तर पिकची म्हणजे मनीषा शिलोत्तर शिलोत्तर संजू भोये हा जवानपणे मला वाटतं राहता येईल तर त्याची बायको म्हणजे हिची मुलगी आणि संजू भोईची बायको आणि त्या दोघांनी कामाला यावं म्हणून 8,000 रुपये दिले. 5,000 साडेपाच आणि मग त्यावेळेला ते दोघे आले नाही कामाला, म्हणून तू हिला घेऊन शेठ त्या हिच्या जावयाला आणि मुलीला शोधायला गेला. काहीतरी कारणामुळे तिचा जावई तिथे नव्हता. त्यावेळेला शेठने तिला सांगितलं की जर तुला जावई नाही तर तुझी ही पोरगी आहे ही लक्ष्मी हिला कामाला घेऊन जा, म्हणून त्या जावयाच्या बदल्यात तू हिला घेऊन आला, हिला यायचं नव्हतं, हिला मारहाण केलेलं आणि गाडीत टाकलं, मारहाण केलं आणि गाडीत टाकलं. ते गाडीत टाकल्यानंतर ते ही घटना साधारणपणे नोव्हेंबरच्या अखेरीची म्हणजे मागच्याच महिन्यात ही घटना त्यावेळेला संघटनेच्या लोकांना कळली. म्हणजे गंमत अशी संघटनेच्या लोकांना कळल्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला मला व्यवस्थेमध्ये दोष काय आहे ते अनिमित्ताने आपण बघू, जवानमध्ये हे गेल्यानंतर पोलिसांनी त्या शेठचा नंबर मागितला. आमच्या लोकांची एक चूक झाली की त्या शेठचा नंबर त्यांनी पोलिसांना दिला. पोलिसांनी कामचुकारपणा करायला असेल किंवा हेतू वाईट असेल असं नाही, पण त्या शेठला सिद्धीचीला फोन केला की तुझ्याकडे हे असं घेऊन आलंय का, त्यांना घेऊन ये आमच्याकडे. खरं म्हणजे पोलिसांनी येऊन इथे चौकशी करायला पाहिजे होती, अटक करायला पाहिजे होती, घेऊन जायला पाहिजे होती, त्यानंतर घेऊन जायला पाहिजे. पोलिसांनी शॉर्टकट पाहिला, मालक तिच्या गाडीमध्ये या दोघींना घेऊन जवानला गेला, मध्ये विक्रमगडला थांबला. विक्रमगडला हिची दुसरी मुलगी आहे, तिथे पोलीस इन्स्पेक्टर तिला भेटला, तो जवानला गेला, तिथे आमचे लोक होते तिथे. त्यावेळेला मग मालकांनी काय सांगितलं लक्ष्मीला आणि हिला सांगितलं की संजूनी म्हणजे हिच्या जावयानी लक्ष्मीवर केस केली. खोटी माहिती दिली, खोटी माहिती दिली लक्ष्मीवर केस केली. तिथे गेल्यानंतर त्यामुळे मग हिला काय वाटलं की तू माझ्यावर केस करतो म्हणजे काय, मग त्यामुळे ही त्या संजूवरच हे जरा घेऊन स्वाभाविकपणे याला त्याच्या विरुद्ध जावयाच्या विरुद्ध बोलले. आमचा मालक चालला, त्याचा परिणाम असा झाला.
त्याचा परिणाम असा झाला की मालक सुटला, आमचे लोक निराश झाले. त्याचा करायचं काय? मला त्यांनी फोन केला, मी म्हटलं हे असंच होणार. मालकाला फोन केल्यानंतर मालकाच्या बरोबर जर हे मजूर आले तर ते मालकाच्या विरोधी कधीही बोलणार नाही, कधीही बोलणार नाही. तर पण ही गोष्ट बाहेर भेटत होती की असं झालं. आमच्या संघटनेच्या लोकांना वाटत होतं की ते आपला पराभव झाला, आपण काही करू शकलो नाही. मी त्याला म्हटलं पराभव झाला आहे समजू नका, रणांगणात अजून आपण आहोत. तो सिद्दीकी कुठेही गेला त्याला शोधून काढू. आणि मग आम्ही शोधायला सुरुवात केली की तो कुठे आहे. मग पत्ता लागला की चिमणी पडत आहे. मग आमच्या यंत्रणेला लावून चिमणी पडत कुठे आहे ते शोधलं. मग चिमणी पडत या आहेत का हे त्याच्या वृत्तीवर हे पाहिलं, खात्री झाल्यानंतर परवा सकाळी 7:30-7:45 मी निघालो. म्हणजे फक्त ब्रश केला, मी पोलीस घेतले आणि मी निघालो. आणि आमच्या दोन कार्यकर्त्यांना सोबत घेतलं, चार कार्यकर्त्यांना, सुरेश रेंजरला घेतलं, साईनाथ धपडेला घेतलं, निलेश वांगला घेतलं आणि राजेशचा पण घेतलं. म्हणलं चला मग आम्ही गेलो. आणि अचानक त्या मुठभेटीवर धाकटा हे सगळे काम करून होते, घाबरले होते. त्यांना सुरुवातीला वाटलं की आमच्या आम्ही मुठभेटी आल्यावर आमचा कोणीतरी पाटलेवाला कळाला आहे, तो आम्ही शोधायला यांच्याकडे आलो. कुणी आमच्याशी बोलायला तयार नव्हतं. मग मी वर्णन घेतलं की लक्ष्मी दिसते कशी, ती मनीषा कशी दिसते, त्या अंदाजाने मग आम्ही पहिल्यांदा हीच लक्ष्मी असेल म्हणून तिला पहिल्यांदा दाखवलं. मग तिला विश्वासात घेऊन तिला विचारलं काय झालं. तिने सगळं खरोखर काय सांगितलं. मग आम्हाला भीती होती, कारण तिची आई तिच्या बाजूने बोलत होती त्यावेळेला. म्हणून मी सांगितलं की तिच्या आईची आणि तिची भेट होऊ देऊ नका, तिला बाजूला घ्या, तिला बाजूला घ्या. म्हणून एकाला तिच्या आईजवळ ठेवलं, एकाला तिच्या जवळ ठेवलं. आणि मग बाकीच्यांशी बोलायला सुरुवात केली, गप्पा मारायला सुरुवात केली. मग एकेकीला घेऊन मी जेव्हा जमा घ्यायला लागलो आणि त्यांना सांगितलं तर प्रत्येकीला कुणालाही तिथे काम करायची इच्छा नव्हती. जबरदस्तीने काम करून घेत होते, मारहाणी करत होते, दोरासारखं त्या मनीषाला सुद्धा मारलेलं होतं, आणखी काही लोकांना मारलेलं होतं. मग दुसऱ्याला मारताना बघून बाकीचे लोक पळायचे, हां, की हा त्यांना मारतो तर आपल्याला पण मारतो. आणि भीतीपोटी सगळे लोक त्याचे आणि रस्त्यावरच्या विटभट्टीवर भीतीपोटी लोक त्याचं मार सहन करायचे. रात्री 1-1 वाजेपर्यंत विटा खाली करायला लावायचं. म्हणजे जे काम महिलांनी करायचं नाही ते काम पण यांच्याकडून करून घ्यायचं. विटांनी पण मारलेले होते. आता ही इतकी वेळेला खायला कोणाला 500, कोणाला 600 रुपये खर्च द्यायचा. कारण मी त्या म्हणजे कुठेतरी म्हणजे तुमच्या घरात मी जेव्हा पाहिलं ते झोपडत होतं, म्हणजे वापरून जायला लागलो. तिला घेऊन मी जेव्हा गेलो तिथे घरात जेव्हा गेलो तिच्या तेव्हा मी तिला विचारलं काय घर दाखवत. घर म्हणजे एवढंच 8x8 कारवी मध्ये 5 फुटा बस. चुलीत काहीच नव्हतं, बंद होती चुली. एवढासा डबा होता त्यात थोडा मसाला होता, तर आणखी डबा होता त्यात थोडी हळद होती, थोडा मीठ होतो आणि एका बडक्याच्या पिशवीत तांदूळ होते. आणि एका टोपामध्ये भात शिजवलेला होता, बरोबर ना. तर मी त्याला विचारलं म्हणजे भात कशावर खाणार तू, डाळ आहे का, तर काय बोललीच नाही. तेल आहे का, काय बोलून तुला कशावर खाणार मग, वरती मसाला लागणार का. या प्रत्येकाच्या घरामध्ये तीच परिस्थिती. कितपत काम करत असते हे सकाळी म्हणजे 5 वाजायच्या आधीपासून ते रात्री 1-1 वाजेपर्यंत काम करायचे. साधारणतः 18-19 तास आणि भातावर फक्त मसाला टाकून खायचे. पोरं सुद्धा तीच खायचे. कसे यांची प्रकृती सुधारेल, कशी मुलं आमची सुदृढ होती सगळी. आज शाळेत जायच्या वयाच्यानंतर काय तुम्ही त्यांना घेतलं बरोबर. शाळेत जायच्या वयाच्या 6 मुले मी तिच्या मुख्याध्यापकाला बोलवून घेतलं. म्हटलं मला तुम्ही शाळा पाहिजे मुलं आपण शाळेत आणायची, या मुलांची नावं दाखवा पटावर. पण नाव नाही म्हणाले का नाही. आमचा सर्वे केला काही मुलं नव्हती. 10 वर्षापासून काही लोक तिथे काम करतात, 10 वर्षापासून तिथे काम करतात. तिचा मुलगा 8 वर्षाचा आहे, तो शाळेत नाही, सर्वच झाला नाही. मग मी या सर्व लोकांना तो पण तुम्ही पोलिसांनी बोलवलं, इसमें नाही कळवलं.
आणि एस पी ला प्रवाला पोलीस वगैरे सगळं आलो 11-11:30 मी या प्रत्येकाचा माझा जबाब जो पाहिजे मला तो मी बेसिक घेतला आणि मग याला तुमच्या बाकीचे भिवंडीचे कार्यकर्ते बाळाला पोलीस शोध सापले वगैरे आले त्या म्हणतात यांना घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जा मी फक्त चौथा आंदोलन करतो गोळ्या घेतो आणि परत पोलीस स्टेशन तोपर्यंत यांचे जबाब सुरू झाले होते मी पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो मी काल निर्भीकार कायद्याखाली अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली त्यांचे 10 जणींचे जबाब झाले ही त्यांची मुख्य फिर्यादी आहे बाकी 10 जणी 10 जणींचे साक्षीदार आरोपी पकडले आरोपी फरार आहेत शिवाय यांचा नवरा जो आहे प्रत्येकीचा तो मातीच्या कामावर गेला होता शेत बरोबर शेत त्यालाही घेऊन फरार आहे तेही नाही अजून सापडले 3 दिवस झाले आज तिसरा दिवस अजून ते सापडलेला नाही ही आत्ताची जी परिस्थिती जी वर्णन केली ती मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असेल आणि मुख्य रस्ता म्हणजे पारोळ पासून तो मुख्य रस्ता जो आहे तिथे वीटभट्टी आहे आणि तिथे अशा अत्याचार हे आदिवासींवर होत आहेत खास करून आदिम जमात जी गणली जाते कातकरी त्यांच्यावर हे अत्याचार होत आहे याच्यामध्ये नेमकं कारण काय मी तुम्हाला म्हटलं तसं ही 3 लाख लोकसंख्या आहे भूमीही नाही बेघर आहे राहायला जागा नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे दारिद्र्याची परिसीमा म्हणून भीषण दारिद्र्य हे यांच्या पाचवीला पोहोचलेलं आहे शासनाच्या घोषणा तर खूप मोठ्या मोठ्या आहेत कातकऱ्यांसाठी किंवा आदिवासींसाठी खूप मोठ्या मोठ्या घोषणा शासन करत आहे ते त्यांच्यावर पोहोचत नाही दुर्दैवाने मी म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल पण कातकरी समाजामधले काही नेते तयार झाले ज्यांनी त्या योजना गाठल्या नेत्यांनी योजना आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले शासन दरबारी आधी ते त्यांच्या तत्कर्यांचे नेते ते ज्यांच्या भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले ते तत्करी मेळाव्यामध्ये सरकारचे प्रमुख कातकरी म्हणून सरकार त्यांच्याकडे बघतो हे आमचं दुर्दैव आहे प्रेक्षक आपण कातकरी समाजावरील जे काही अन्याय अत्याचार कसे होत आहेत या संदर्भात विवेक भाऊ पंडित की जे 1982 पासून लढत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो पुढील भागामध्ये बघूया की नेमका या अनास्थेला कारण काय सरकारी व्यवस्था कातकरी नेते की स्वतः ही सगळी मंडळी आपण यावर पुढील भागामध्ये विवेक मुंशी बोलू